दुर्गंधी दूर व्हावी नागरिकांची सोय व्हावी म्हणून इचलकरंजी पालिकेच्या वतीनं फायबरची बारा स्वच्छतागृहे खरेदी करण्यात आली होती मात्र दिली गेली नाहीत कित्येक दिवस हॉकी मैदानावरच आहेत आणि सध्या ती सडत आहेत काही स्वच्छतागृहे फुटून गेली आहेत त्यामुळे स्वच्छतागृहांचा निधी खड्ड्यात गेला आहे वाया गेला आहे आणि याला जबाबदार कोण सडवायची होती फोडायची होती तर आणली कशाला यातून कोणाचा फायदा झाला शहरातून नागरिकांकडून पै पै गोळा करायचा आणि तो असा वाया घालवायचा असा संताप शहरातून व्यक्त होतोय महान कार्यन्यूज साठी इच्चलकरंजीवन दत्तात्रे कदम